नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचत असताना सगळ्यात कुठला मोठा प्रॉब्लेम असेल मग अगदी तुम्ही फ्रेशर असाल बिगिनर असाल किंवा अगदी बऱ्यापैकी तुम्ही इंग्रजी वाचत असाल तरी सायलेंट लेटर हा बऱ्याच मुलांना अवघड जाणारा जाणारी कन्सेप्ट आहे इंग्रजी वाचत असताना आज मी काही शब्द फळ्यावर तुम्हाला दिसत आहेत या शब्दांमध्ये कुठे ना कुठे सायलेंट लेटर आहे अर्थात सायलेंट लेटरवर मी विस्तृतपणे अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता प्लेलिस्टमध्ये जाऊन पण आज मी फक्त तुम्हाला किती सायलेंट लेटरची ओळख आहे तुम्ही कितपर्यंत पोहोचला आहे हे टेस्ट करण्यासाठी हे शब्द लिहिले सो फळ्यावर तुम्हाला बरेच शब्द दिसत इथून इतु, इतु, आपण सुरुवात करूया सो या स्पेलिंगमध्ये तुम्हाला काय वाटतं कोणता लेटर सायलेंट आहे सायलेंट आहे तर मग त्याचा उच्चार तुम्हाला करायचा नाही आहे सो ह्या स्पेलिंगला वाचण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी वाचायचं आहे तिकडे व्हेरी गुड आय एम शुअर sure तुम्ही बरोबर वाचलं आहे आत्ता जर तुम्हाला या स्पेलिंगमध्ये जर सायलेंट लेटर कळला नाही ना तर तुम्ही रॉंग वाचणार पण याच्यामध्ये सायलेंट कोण आहे याच्यामध्ये सायलेंट आहे डी आत्ता जर डी सायलेंट असेल तर मग हा शब्द कसा वाचला जाईल ब आणि जेट बजेट पण जर तुम्हाला डी सायलेंट कळला नाही तर तुम्ही बटगेट वगैरे वाचू शकता सो नेहमी लक्षात ठेवा डी आणि जी हे कॉम्बिनेशन जेव्हा तुम्हाला दिसेल त्यावेळी तुम्हाला डला सायलेंट करायचं आहे जेव्हा तुम्ही एकत्र वाचताय लक्षात घ्या जर तुम्ही हा सेपरेट शब्द वाचत असाल त्या स्पेलिंगमध्ये तर होणार नाही अर्थात तुर्ताच तुम्हाला ही गोष्ट समजायला पुरायची आहे की डी जर असेल जीच्या पुढे तुम्हाला डी सायलेंट करायचं आहे ओके आता इथे बघा या स्पेलिंगमध्ये तुम्हाला काय वाटते कोणता लेटर सायलेंट आहे सी ओ एम पी ए आय जी एन सो वाचा तो शब्द तुम्ही सायलेंट करा आणि वाचण्याचा प्रयत्न करा जर तो शब्द सायलेंट तुम्हाला ठेवता आला नाही तर तुम्ही शब्द चुकीचा वाचणार सो so, तुम्ही हा शब्द सायलेंट केला आहे का जी नाही ओके मग तुम्ही चुकणार जर तुम्ही जीला सायलेंट केला असेल तर तुम्ही हा शब्द वाचला असेल कम पे ए आय म्हणजे मात्रा कम पे आणि न म्हणजे तुम्ही जनरली लक्षात ठेवा जी एन मध्ये जी सायलेंट असतो काय हा काही वेळा तो न असा आवाज होतो जसं सिग्नल या शब्दांमध्ये तो होईल पण बऱ्याच वेळा जेव्हा शेवटी खास करून जी एन असतं काही वेळा तो पहिल्यांदाही असतो तेव्हाही जी सायलेंट असतो ओके सो okay. so, लक्षात ठेवायचा आहे पुढच्या शब्दामध्ये तुम्ही कोणत्या लेटरला सायलेंट करताय आणि तुम्ही शब्द कसा वाचताय ओके छोटा okay. शब्द आहे याच्यामध्ये तुम्हाला एलला सायलेंट करायचा आहे आणि तुम्हाला शब्द वाचायचा आहे पाम काय okay. पाम आता ॲक्च्युली ना ल काही शब्दांच्या न लच्या अगोदर येतो ना काही शब्दांच्या अगोदर त्यावेळी तो सायलेंट असतो छोट्या शब्दांमध्ये मोठ्या नाही जसं आता हा पाम आहे तसं काम असेल सी ए एल एम सो so, छोट्या शब्दांमध्ये जेव्हा एल एम असं येईल तेव्हा तुम्हाला एलला सायलेंट करायचा आहे ओके पुढचा ही स्पेलिंग याच्यामध्ये पहिल्यांदा सायलेंट लेटर कोणता असेल काय वाटते तुम्हाला ओके okay. शब्द वाचून घ्या व्हेरी गुड या स्पेलिंगमध्ये सायलेंट आहे डब्ल्यू आणि ही स्पेलिंग झाली रेंच काय झाली रेंच म्हणजे नेहमी लक्षात ठेवा डब्ल्यू आर असं जेव्हा सुरुवातीला येईल कुठे येईल तेव्हा डब्ल्यू आरमध्ये नेहमी डब्ल्यू सायलेंट राहतो लक्षात आलं का सो डब्ल्यू आरचं लक्षात ठेवायचं आहे व्र असं वाचायचा नाही जसं की व्रेंच असं वाचायचं नाही रेंच असं वाचायचं सो ह्या गोष्टी मी जे सांगतोय ते लक्षात घ्या पुढचा पुढच्या स्पेलिंगमध्ये काय सायलेंट आहे ओके पुढच्या स्पेलिंगमध्ये ॲक्च्युली ना दोन ठिकाणी सायलेंट लेटर आहेत समजलाय ओके मग वाचा काय वाचलं हा शब्द ओके मी वाचून दाखवू का सी के आणि एन जेव्हा येतं की नाही के आणि एन तेव्हा के सायलेंट असतो म्हणजे फक्त नचा आवाज होणार आहे आणि जेव्हा आईच्या पुढे जी एच असं कधी येतं तेव्हा अख्खा जी एच सायलेंट असतो म्हणजे तुमच्यासमोर फक्त राहिला हे सो हा शब्द काय तुम्ही म्हणाल नीट पण लक्षात ठेवा जेव्हा कधीही पुढे जी एच येईल तेव्हा कॉम्बिनेशनमध्ये तो जातो म्हणजे लॉंग साऊंडमध्ये जातो जसं की हा शब्द होतो नाईट सो ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेत की के एनमध्ये के सायलेंट राहतो आणि आय जी एचमध्ये जी एच सायलेंट राहतं अर्थात तुम्ही हे व्हिडिओज माझे बघून घ्या म्हणजे तुम्हाला बेटरली कळेल आणि हो आपण एक लाखाच्या जवळपास पोहोचतो आहे ते तुम्हाला कळलंच असेल कारण तुम्ही माझे रेग्युलर सबस्क्रायबर आहात नसाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याला लवकर पोहोचायचं आहे आणि हो शेअरसुद्धा करायला विसरू नका लाईक तर डेफिनेटली तुम्ही करत असणारच नेक्स्ट पुढचा शब्द काय व्हेरी गुड काय वाटतं कोणता शब्द याच्यामध्ये सायलेंट असेल व्हेरी गुड यच हा सायलेंट आहे आणि त्यामुळे हा शब्द तुम्ही बसता ऑनेस्ट नॉट हॉनेस्ट ऑनेस्ट मग आता तुम्ही म्हणणार सर म्हणजे पहिला शब्द एच असेल की सायलेंट करायचा का बिलकुल नाही एच पहिला असेल असं बिलकुल नाही आहे बऱ्याच ठिकाणी एच हॅट हॉर्स हॉर्न असंच आपण वाचतो हे काही अपवादात्मक शब्द आहेत ऑनेस्ट आवर देन ऑनरेबल असे शब्द काही आहेत ज्याच्यामध्ये एच येतो आणि एचला ये सायलेंट होतं नेक्स्ट या शब्दामध्ये तुम्हाला कोणता लेटर सायलेंट वाटतो आहे डी ओ यू बी टी व्हेरी गुड बी सो so हा शब्द काय होईल हा शब्द होईल डाऊट काही जण डाऊ बट वाचतात नो no. डाऊट जेव्हा बी आणि टी एका एक साऊंडमध्ये येतं की नाही त्यावेळी तुम्हाला बीला सायलेंट करायचं आहे असे काही शब्द डेफिनेटली आहेत डेट देन सटल ज्याच्यामध्ये बी येतं पण बी सायलेंट होतो लक्षात आलं लक्षा का सो सिम्पली बी टीमध्ये असं तुम्ही लक्षात ठेवू शकता बीला सायलेंट करायचं आहे नेक्स्ट या शब्दामध्ये तुम्हाला काय सायलेंट वाटते हा शब्द बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असतो सायलेंट काय आहे ओके ह्या okay, स्पेलिंगमध्ये तुम्हाला टीला सायलेंट करायचं आहे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा टीच्या पुढे तुम्हाला सी एच दिसेल ना तुम्हाला टीला सायलेंट करायचं आहे म्हणजे आता हा शब्द तुम्ही वाचला स्विच स्वीटच असं वाचायचं नाही कारण या ठिकाणी टी सायलेंट होतो आणि इंग्रजीमध्ये असे बरेच शब्द आहेत मॅच कॅच ज्याच्यामध्ये च सी एच येतं आणि त्याच्या पुढे टी आलेलं असतं सो नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा हा शब्द याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं काय सायलेंट आहे वाचून बघा ओके ह्या मध्ये सायलेंट आहे टी म्हणजे तुम्ही हा शब्द हो, हस्टल असा वाचायचा नाही आहे ह स्टल असं वाचायचं नाही तर हा इथे टी आहे तो सायलेंट आहे हसन आता एस टीमध्ये प्रत्येक वेळी टी सायलेंट असतो का तर नाही सुरुवातीला जेव्हा येईल तेव्हा स्टॉप स्टंप असे शब्द आहेत किंवा शेवटी आले तर लिस्ट कास्ट म्हणजे स सा आणि ट सायलेंट नसतं म्हणजे सच्या पुढे सीच्या याच्या पुढे टी आला की सायलेंट नसतो लक्षात mm. घ्या मात्र अशा काही स्पेलिंग आहेत ज्याच्यामध्ये एस टी एल ई एस टी ई एन असे शब्द जेव्हा पाठीमागे लागतील त्यावेळी तुम्हाला टीला सायलेंट करायचं आहे हा शब्द छोटा आहे याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कोणता लेटर सायलेंट आहे येस कोणता लेटर सायलेंट आहे बी आणि हा शब्द तुम्हाला वाचायचा आहे फक्त नम पुढचा याच्यामध्ये तुम्हाला हा तर तुम्हाला नेहमी पुस्तकामध्ये सापडणारा शब्द आहे कारण हा मोडोलॉक्झलरी आहे आणि तो वारंवार वाक्यांमध्ये येतो आणि बरीच मुलं ह्या शब्दांना अशा शब्दांना चुकतात तुम्ही बऱ्याच जणांनी ह्याला ओल्ड असं वाचलं असेल ओल्ड पण या ठिकाणी एल सायलेंट आहे काय एल सायलेंट आहे सो so, लक्षात ठेवा जेव्हा उड शुड कुड असे आपण जे शब्द असतात त्याच्यामध्ये एल डी एल सायलेंट करतो आणि शेवटचा शब्द जो सगळ्यांना माहिती आहे आणि आपण सगळेच म्हणतो फार्म पण इंग्रज लोक बऱ्याच वेळा जो र असतो म्हणजे एक म्हणजे मधला र आणि शेवटचा र हा शक्यतो सायलेंट ठेवतात जसं की ते वाचतात फार्म अर्थात तुम्ही र नाही सायलेंट ठेवलं तरी चालेल कारण इंडियन स्टाईलमध्ये आपण फार म्हणतो इट्स ओके okay. टीचर तर इंग्लिश लोक टीचर र सायलेंट होताना तुम्हाला so, दिसेल सो आर ह्या ठिकाणी सायलेंट आहे सो आय होप so, तुम्हाला ही आपली आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल सायलेंट लेटरबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती झाली असणार आहे आणि तुम्हाला एखादं सायलेंट लेटर सुचवायचं असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता त्या शब्दाची तो शब्द तुम्ही आम्हाला सांगू शकता जेणेकरून तुमच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांनासुद्धा अशा शब्दांची ओळख होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद